लक्ष्मण केरू करोर कानडवाडी ते आमचे दूध व्यवसाय इगतपुरी 20 किलोमीटर इडून अंतर आहे आमचं. जायचे रस्ते खराब, परत आमच्या पाण्याच्या अडचणी फार आहेत. ते वॉटर आपलं शेतीचं लिपट्याचे काम होईल ते काय झालेलं नाही, 5 वर्षापासून तसंच सडत पडले. तर डबल त्याची रिपेरिंगची काढला खर्च तरी काही ते झालेले नाही. तर ते सरकारनं याच्यावर काहीतरी दखल घ्या पाहिजे आणि गावच्या कामाच्या जराच्या याच्यावर लक्ष टाकाय पाहिजे सरकारानंही बी. आणि जे काही कामं करते ते अति नुकसानीत जातात, त्याच्यावर काही नियोजन नाही लोकांचं. जो सरकारी कर्मचारी किंवा कुठले अधिकारी हे काही लक्ष टाकत नाही. देवराम त्र्यंबकरवर राहणार पारदिवी आणि आमची अशी समस्या का पारदिवी ते गोटी जाण्यायेण्याचा रस्ता एकदम तुटून गेला, नाले नुले पडले, सगळ्या अडचणी, दवाखान्यात जायला यायला सगळी दुर्बळ अवस्था झाली. त्याच्या सरकारची काही मान्यता नाही. जाण्यायेण्याच्या दृष्टिकोनातून लय अडचणी, हे सगळं व्यवस्थित रस्ता व्हायला पाहिजे, शेती नुकसानी झाली काही भरपाई द्यायला पाहिजे, कर्ज मंजुरी व्हायला पाहिजे. काही अडचणी बहुतेक भरपूर अडचणी, त्या अडचणी येणाऱ्या आमदारांनी सॉल्व करायला पाहिजे. नाव प्रदीप यादव, राहणार इगतपुरी पंढरपूरवाडी. आमच्या इथं खूपच समस्या आहे. नाले तुंबलेले असतात, रोडला अतिक्रमण आहेत, गाड्या पार्किंग नाही आहे, तर कचरकुंडीचा त्रास होतो आम्हाला. मागच्या आमदारांनी काही काम केलेलं नाही. इथे आमची अशी अपेक्षा आहे, गाव डेव्हलप करायला पाहिजे. गावाची डेव्हलपिंगच नाही आहे. गाव असा ओस पडला आहे, गावात ना मार्केट राहिलं, ना इन्कम सोर्स काय राहिला नाही. गावातले लोक सगळे बाहेर जात आहेत इगतपुरी सोडून, धंदे पाणी होत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या आमदारांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवून कामं करावी अशी आमची अपेक्षा आहे. मी शमा सलीम शेख बोलते. इगतपुरी म्हणजे परिसर असा आहे की इथं महिलांसाठी काहीच नाही आहे. महिलांसाठी डिलेवरी पेशंट जर गेला ग्रामीण रुग्णालयामध्ये तर तिथं काही म्हणजे त्यांची डिलेवरीची सोय नाही. महिलांसाठी काही कुठं म्हातारे लोक जर कुठं बसायला म्हटलं तर कुठं बसणार, दारामध्ये त्यांना जागा नाही, कुठं गटरी स्वच्छ नाही, काहीच नाही. शिवाय पोरांना शिकलेले पोर आहे त्यांना सर्व्हिस नाही, काही नाही. धंदा केला तर धंद्यामध्ये मार्केटमध्ये काही सोय नाही आहे. रोडवर आम्हाला बसावं लागतं, नाल्यांची सोय नाही. एवढे मोठे मोठे डास चावतात. आमदार खासदार कोणी येऊ, फक्त इगतपुरी परिसर चांगला सुरक्षित व्हावं आणि चांगलं व्हावं हीच आमची पाण्याची टंचाई येते. महिलांना 8 दिवसाला पाणी येतं, कारण की इगतपुरीमध्ये एवढा पाऊस पडतो की काही म्हणजे सगळे लोक म्हणतात तुम्हाला पाण्याची टंचाई नाही, पण इगतपुरीमध्ये असा परिसर आहे का 8 दिवसानंतर पाणी येतं नळांना, ते पण 1 तास 2 तास येतं आणि निघून जातं. काही लोकांना मोटरी लावतात, मोटरीमुळं पाणी येतं, आणि काही लोकांना गरिबांपाशी मोटरी नाही येतं, मग त्यांनी काय करायचं, त्यांनी कुठे जायचं. आणि लोकांना वाटप करतात आणि इगतपुरीमध्ये पाणी नाही, एवढा पाऊस पडतो ते कुठे साठवायचं. मग त्यात तुम्ही विचार करावं. आमदार खासदार कोणी येऊ, आम्हाला पक्षाशी काही घेणं नाही. कोणी येऊ, फक्त इगतपुरी परिसर स्वच्छ आणि चांगलं व्हावं एवढीच माझी विनंती आहे. माझं नाव रफिक सलीम शेख आहे. मी इगतपुरी रहिवासी असून तुम्हाला सांगू इच्छितो की इगतपुरीमध्ये आपल्या लहान मुलं आहेत त्यांना गार्डनची सोय नाही. इथं शिकलेले पोर आहेत त्यांना शिकण्यासाठी नाशिक मुंबईला जावं लागतं. इथं शिक्षण संस्था नाही मोठमोठ्या, किंवा आपले रोजगाराचं साधन नाही आपल्याकडं. इथं
वरांना मुंबई नाशिक इथं रोज म्हणजे 100-200 रुपयासाठी मुंबईला नाशिकला जावं लागतं. रोजगाराचं काहीच साधन नाही आहे, कंपन्या नाही आहे. रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. त्याच्यानंतर आरोग्य, आपल्याकडं आरोग्याची सुविधा नाही आहे. एकच ग्रामीण रुग्णालय आहे, मोठं काही इमर्जन्सी आजार असला तर त्या लोकांना नाशिकला जावं लागतं. त्याच्यामुळं मी आमदारांना ज्या येणारे जे आमदार आहेत त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी या मूलभूत गरजा आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नमस्कार, मी प्रशांत निकाळे. देशदूत डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. राजकीय चिकलफेकीमध्ये जे सामान्य नागरिक आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी लांबणीवर न पडावे यासाठी हा केलेला प्रयत्न देशदूतचा. आज आपण पर्यटन नगरी इगतपुरी येथे आहोत. पर्यटन नगरी इगतपुरीच्या काय समस्या आहेत किंवा आमदारांनी इथे काय काम केलंय किंवा काय नाही केलंय हे आपण जाणून घेऊया इथले नागरिक जे आहेत त्यांच्यासोबत. माझं नाव मुस्ताक बाबूभाई पानसरे, राहणार घोटी तालुका. या गावामध्ये आमच्या ट्रॅफिकचा फार त्रास आहे आम्हाला, आणि वारंवार आम्ही घोटी पोलीस स्टेशनला अर्ज देऊन सुद्धा या गावाची ट्रॅफिक समस्या सुटत नाही. पण या चौकामध्ये ट्रॅफिकची फार समस्या निर्माण आहे आणि इथं दोन पोलिसांची फार गरज आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या बी बिकटच आहे इथं. कधी 8 दिवसांनी नळ येतात, कधी 9 दिवसांनी येतात, कधी 10 दिवसांनी येतात. हेमंत सुराणा गोटीचा आहे. इगतपुरी तालुक्याच्या पार्श्वभूमीवर जर विचार करायचा ठरला तर हा प्रकल्पग्रस्तांचा आदिवासी तालुका असं या तालुक्याचं स्वरूप आहे. इगतपुरी तालुक्याची अर्धी जमीन धरणांमध्ये आणि अर्धी जमीन मिलिटरीमध्ये गेलेली आहे. इथल्या शेतकऱ्याला त्या जागेत जाण्याची परमिशन सुद्धा नाही आहे. आणि आहे तिथं मग प्रत्येक महामार्ग हा इगतपुरी तालुक्यातून गेला पाहिजे मुंबईच्या जवळ असल्यामुळं. म्हणून मग समृद्धी महामार्ग इथूनच जाणार, हायवे जाणार, सहापदरी इथूनच जाणार असे सगळे प्रयोग या तालुक्यावर चालले. रोजगाराच्या नावाने शंख आहे. इथं रोजगाराच्या माध्यमातून कोणाला तरी काही रोजगार मिळण्यासाठी तरुणांना काही संधी दिली पाहिजे याचा विचार कोणी करत नाही. शासनाचं इथल्या शिक्षण संस्थेकडे सुद्धा दुर्लक्ष आहे. मोठ्या पद्धतीने चांगल्या होणाऱ्या शिक्षण संस्था इगतपुरी तालुक्यात एकही अशी केंद्रीय संस्था, राज्यस्तरीय संस्था इथं आलेली नाही. नमस्कार, मी कावनईचे सरपंच श्री गोपाळ वामन पाटील. श्रीक्षेत्र कावनई हे आमचं गाव तीर्थक्षेत्र आहे. पाणी पाऊस भरमसाठ पडतो आमच्या तालुक्यामध्ये, पण सिंचनाच्या बाबतीत कुठल्याही सुविधा नाही आहे. धरणांचा तालुका म्हणून याची ओळख आहे. पर्यटनाला अतिशय मोठ्या प्रमाणात वाव आहे आमच्या तालुक्यामध्ये, पण शासनाची उदासीनता पर्यटन म्हणून आमच्या तालुक्याकडे दुर्लक्ष आहे. मिलिटरीमध्ये जमीन गेलेली आहे, धरणामध्ये जमीन गेलेली आहे, हायवे गेलेला आहे, रेल्वे लाईन गेलेली आहे, तरी पण ह्या इतके धरणं वगैरे झाले तर तसा काही ह्या भागाचा विकास झालेला नाही. रोजगाराच्या समस्या आहे. नमस्कार, मी संतोष रवंदळे. पाहायला गेलं तर आता डोंगरदऱ्या खोऱ्या कपारातील तो विचार केला एकदम अतिशय दुर्बळ भागामध्ये आदिवासी लोकांपर्यंत पाहिजे अशा सुविधा गेलेल्या नाही अजून या ठिकाणी.
एक पाहिलं उदाहरण गेलं तर खेड्यापाड्यावर जाऊन बघितलं आपण, शाळेवर जाय गेलो तर वरतून जे सरकारकडून ज्या सुविधा उपलब्ध होतात त्या काही मुलांपर्यंत जनतेपर्यंत काही पोहोचल्या जात नाही या ठिकाणी. नमस्कार, मी विजय कुमार करडक, बेलगाव तराळे, तालुका इगतपुरे. जो जनतेचा स्तर आहे आजही जनतेच्या स्तरापर्यंत आरोग्याची हेळसांड आहे, शिक्षण विषयाची हेळसांड आहे, दळणवळणाची जी साधनं आहेत त्याबद्दल आजही नागरिक अतिशय हैराण आहेत. रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. अनेक राजकीय पक्षांनी विकासाचे जाहीरनामे दिले परंतु तसा विकास आतापर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही आहे. दळणवळणाची परिस्थिती त्या पूर्व भागामध्ये अतिशय अवघड आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा प्राप्त होत नाहीत. शासनाचे जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध नाही आहे. शिक्षणाची धुरा ज्या तरुणांच्या खांद्यावरती आहे, असे तरुण असे विद्यार्थी शैक्षणिक सुविधापासून आजही ग्रामीण भागामध्ये वंचित आहेत. खरं म्हणजे ज्या प्राथमिक शाळेमध्ये आश्रमशाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता साध्य करायला पाहिजे ती गुणवत्ता ग्रामीण भागामध्ये साध्य होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना कोणी मानच देत नाही आजकाल, ही खरी समस्या आहे. तुम्ही पंचायतीत जा, पोलीस स्टेशनमध्ये जा, कुठेही जा, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ते सोडवित नाही. पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा, गोटी ग्रामपंचायत आणि गोटी पोलीस स्टेशन यांचं समन्वय नाही, त्यामुळं ही जी समस्या उभी राहिलेली आहे ही त्याच्यामुळेच राहिली. हा रस्ता ग्रामपंचायत म्हणतात आमच्या मालकीचा नाही, पोलीस म्हणतो ग्रामपंचायत जोपर्यंत आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही याचं काही करणार नाही. तेव्हा सर्वात मोठी समस्या गावची ही आहे, ज्येष्ठ नागरिक किंवा आजारी माणूस जर इथून चालला तर तो स्टेशन फाट्यापर्यंत जाईपर्यंत खलास होऊन जाईल, अशी समस्या आहे गावची. ट्रॅफिकची सर्वात मोठी समस्या. दुसरी समस्या, महिलांसाठी इथं कुठलीच सोय नाही, मुतडी नाही, संडास नाही, काही नाही, काही. नमस्कार, मी गोकुल पवार, देशदूतमध्ये सर्वांचं स्वागत. नुकतंच देशदूततर्फे संवाद दौरा मतदारांशी होत आहे आणि याच संवाद दौऱ्यात इगतपुरी घोटीनंतर त्र्यंबकमध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपण मतदारांशी संवाद साधून आगामी येणाऱ्या सरकारकडून नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत किंवा काय काय विकास कामं झाली आहेत, तसेच या त्र्यंबक नगरीमध्ये किंवा त्र्यंबक तालुक्यामध्ये काय समस्या आहेत या जाणून घेणार आहोत. लंकाबाई कचरू चव्हाण बेज, आमच्या गावचा आमदार. पाण्याची सोय आहे आमची, नाही ना मुलांना, मुलांना का तर रोजगार, रोजगार आले, मुले घरीच आहेत, शिक्षण झालं का मुलांचं? हा वयले ना, आमच्या गावामध्ये साती पर्यंत आहे. त्याच्यापुढे पुढे अशा बाहेर पोरं जाते शिकायला, हा बाहेर जावं लागतं तिरंबक पासून. महिलांना काय रोजगार नाहीये, काय आता शेतीच काम करू राहिलात मग, हा मजुरी काम. शेतीची काय अवस्था? शेती नाही ते, आता शेतीची अवस्था चांगली नाहीच आहे. दवाखाना नाहीये आमच्या गावाला, नाही इकडंच आणावं लागतं, तिरंबकला आणावं लागतं, नाशिकला न्यावं लागत आहे असं. अण्णासाहेब डोंगरे, मी मुक्कामपोष्ट घोटी, तालुका इगतपुरी. संपूर्ण महाराष्ट्राला हा पाणी पुरवणारा हा तालुका धरण उशाला आणि कोरडघाशाला, आजही अनेक गावांमध्ये आजही अशी परिस्थिती आहे तर आजही लोकांना लांबून लांबून दऱ्याखोऱ्यातून डोक्यावरती पाणी आणावं लागतं. घोटी शहरामध्ये सुद्धा गेल्या 8-8, 10-10 दिवस इथं पाणी येत नाही. सर्वसामान्य माणसाला शिक्षणापासून वंचित राहावं लागतं, डोनेशन दिल्याशिवाय ॲडमिशन होत नाही. अनेक ठिकाणी या ठिकाणी आडी अडचणी येत आहे. इगतपूर तालुका आदिवासी मतदारसंघ आहे, 288 विधानसभेमध्ये हा मतदारसंघ आदिवासी राखू असल्यामुळं या ठिकाणी विशेष करून शासनाने लक्ष दिलं गेलं पाहिजे. तालुक्यामध्ये एवढे धरले आहे पण इथल्या शिवाय लोकांना पाणी नाही प्यायला. या ठिकाणी कोपरगावच्या धर्तीवरती तर छोटे छोटे गेटीवर बंद झाले असते,
तर जशा प्रकारे नगर आहे, नगरचा जसा विकास झाला त्याच प्रकारे आपल्या इगतपूर तालुक्याचा सुद्धा विकास झाला असता. पण इथल्या विधानसभा आहे यामध्ये एक चांगला सक्षम उमेदवार निवडून द्यावा अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. नमस्कार, माझं नाव सौ वैशाली विजय गोसावी. आज इथे महिलांच्या समस्या या पुरुषांपेक्षा महिलांना जास्त माहिती असतात. जसं घरामध्ये पाणी, आमच्या इथे नळाला 8 ते 10 दिवसातून पाणी येतं. त्याच्यामुळे जे मोठे लोक असतात ते तर साठवण करू शकतात, पण जे गरीब आहेत ते साठवण करत नाही. त्यांना म्हणजे काही नसतंच साठवण करण्यासाठी. आजही जर तुम्ही बघाल खेड्यापाड्यामध्ये तर ज्या महिला आहेत त्या पन्हाळ्याचं पाणी ड्रमला लावून त्याला गाळण लावून ते पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरतात. दुसरी अशी समस्या की कचऱ्याची विल्हेवाट. आमच्या घोटी गावामध्ये कचऱ्याच्या विल्हेवाटसाठी कुठेही जागा नाही आहे, कुठेही तो कचरा नेऊन टाकणं अशी कुठली सोय नाही आहे. त्याच्यामुळे त्याचंही काहीतरी म्हणजे झालं पाहिजे, सरकारने त्याचाही काही विचार केला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आमच्या गावची ट्रॅफिक, सगळ्यात जास्त आमच्या घोटी गावामध्ये ट्रॅफिक असते. त्याला कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे, काहीच नाही आहे. कोणी कुठेही गाड्या लावतं, कुठेही उभं करतं. ती एक आमची सोय झाली पाहिजे. आणि महिलांना रोजगार हमी उपलब्ध व्हावी असं आम्हाला वाटतं. बऱ्याचशा घरामध्ये महिलांना खूप खूप म्हणजे अतिशय आर्थिक त्रास आहे. तर त्यांना जर काही रोजगार मिळाला तर त्यांचं काहीतरी संसार वगैरे व्यवस्थित चालू शकतील असं मला वाटतं. शौचालयाची काय अवस्था महिलांसाठी? शौचालयाची म्हणजे अजिबातच काहीच सोय नाही. ग्रामीण भागात तर काहीच सोय नाही आहे. आणि आपल्या जे गाव आहे, जे मेन मार्केट आहे, तिथे तर कुठल्याही प्रकारची सोय नाही आहे. महिलांची कुठेच सोय नाही आहे. कुठेतरी त्यांना एक बाथरूम वगैरे आहे जे सार्वजनिक, ते त्यांनी उपलब्ध करून दिले पाहिजे. मी माणिक दात्रक बोलतोय आणि मी राहणार ब्राह्मणवाडी. तर माझ्या गावाकडील सध्या इतकं पोझिशन वाईट आहे की पूल छोटा असतं आणि पुलावरनं पाणी जातं आणि बस बी जात नाही आणि शाळेतली मुलांची येणे जाणे सोय नाही. ते गावातले आजारी व्यक्ती येते, त्यांना ये जायची अडचण आहे. तर आमच्या गावातून 30-35 मुलं इथं त्र्यंबकेश्वरमध्ये रोजगार कामासाठी येतात, त्यांची येणे जाणे सोय नसते. रस्ता इतका खड्डे रस्त्याला की प्रमाणाच्या बाहेर रस्त्याला खड्डे. ते आमच्याकडं कोणीच ढुकून बघत नाही. असं इलेक्शन आलं की म्हणतात आम्ही असं करून देऊ, आम्ही तसं करून देऊ. आमच्या गावात पाण्याची इतकी बिकट परिस्थिती झाली होती, त्या क्षणी कोणी मदत नाही केली. कोणी इतकं 2-2 किलोमीटरवरून बाया पाणी आणायचं. त्यानंतर असे आणि गाव ग्रामपंचायत बी लक्ष देत नाही, गावाकडे लाईट नाही राहत. हे त्यांनी करायला पाहिजे ना. कोणी करत नाही, कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे. युवकांच्या काय समस्या? युवकांच्या समस्या अशा आहे का आमच्याकडं कोणी लक्ष द्यावं आमच्या ज्या पाण्याच्या येण्या जाण्याच्या सोयी, ह्या कोणीतरी करावं आमच्या.